जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम लासरगाव येथे गणपती बाप्पाला आनंदात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पाच्या समोर अनाथ आश्रम मध्ये 10 दिवस कीर्तन प्रवचन भारूड कृष्णलीला असे अनेक कार्यक्रम झाले. अनाथ मुलांमध्ये एक प्रकारे नवीन चैतन्य निर्माण झाले होते. दररोज अनाथांचे नाथ परमपूज्य स्वामी वासुदेवनगिरी गुरु मौनगिरी बहुरूपी महाराजांच्या मुखातून गणेश पुराण कथा श्रवण करण्यास मिळाली. गणपती बाप्पा विसर्जनानिमित्ताने 7 वर्षाची बाल कीर्तनकार अनाथाश्रमाचे भूषण दुर्गाताई गुंजाळ यांचे कीर्तन झाले. मुलांना खूप विनोद करून हसविले व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यांनी गणपती बाप्पा बसवण्याची परंपरा का सुरू केली तर समाज एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून. यावेळी दुर्गा दिलीप गुंजाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जय जनार्दन नानात विद्यार्थी आश्रम लासलगाव. 10 दिवसापूर्वी आमच्याकडे गणपती बाप्पाचे आगमन झालेले होते. गणपती बाप्पामुळे आम्हाला गोडधोड मोदक खायला मिळाले. आम्ही गणपती बाप्पा पुढे कीर्तन, प्रवचन, डॅन्स, हरिपाठ, भारूड करायचो. आम्ही खूप आनंद साजरा केला, खूप मजा यायची. आज गणपती बाप्पा जात आहे तर खूप दुःख वाटते, मनातून असे हळहळ हळहळ वाटते. ते गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोहर्या, मंगलमूर्ती मोहर्या. कीर्तनाच्या शेवटी आपल्या देशावर आलेल्या कोरोना महामारी संकटाला आपण सामोरे जात असताना सर्वांनी शास्त्राचे आदेश मानावे, रुमाल, मास्क, सॅनिटायझरचा उपयोग करावा व विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असा संदेश दिला. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, लासलगाव.